पोलीस असल्याचा बनाव करून अनेक हॉटेलमध्ये फुकटा जेवणाऱ्या तोतयाला चाकण पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलाय. राजेंद्र मोहन पोटकर असं या भामट्याचं नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक असल्याचं सांगून हॉटेलमध्ये फुकटात जेवणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो छोट्या व्यावसायिकाकडून हप्ते घेत असल्याची माहिती समोर आली आहे. असं प्रत्येक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागातून आमच्याकडे आलेले पोलीस जे आहे म्हणजे ते शहरामध्ये सगळं ओळखतात म्हणजे छोटा दुसरं पोलीस पण नसतात. मग असं खोटं पोलीस याचं नाटक शहरी भागामध्ये करणं थोडं अवघड आहे, पब्लिक प्लेसेसमध्ये विशेषतः. पण ग्रामीण भागामध्ये असं ट्रॅफिकला पण आम्ही बघितलेलं आहे, झिरो पोलीस म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये. पण हे तरी म्हणजे सब इन्स्पेक्टर म्हणून काही ठिकाणी जाऊन केलेलं आहे, हे सुदैवानं आम्हाला सापडलं. म्हणजे असं पूर्वी कुठं केलं काय, पब्लिकशी त्यांनी काय केलं काय, असं आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. अटक केलेली आपण अटक केलेले आहे पण आता त्यांचं ठिकाणी काय त्यांनी केलं त्याचे काम, आम्हाला शंका आहे की नुसतं डाबा नाही इतर ठिकाणी पण त्यांनी काय केलं काय असं.